श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध घालत असतो. यामुळे आपले पितर जे असतात ते सुखी होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देतात. पितरांच्या आपल्यावरती कृपादृष्टीसुद्धा होते, परंतु आपल्याला कसं कळेल की आपले पितर आपल्यावरती खुश आहेत की मग ते आपल्यावरती नाराज आहेत. किंवा मग बघा, आपल्याला बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये असे संकेत असतात ते दिसतात, किंवा मग काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते. आपल्याला हे समजत नाही की हे नक्की शुभ संकेत आहेत की मग अशुभ संकेत आहे, हे कसं ओळखायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत. आपल्याला मिळणारे संकेत जे आहे ते शुभ असतात की अशुभ असतात, घाबरायची अजिबात गरज नाही. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये बऱ्याच लोकांच्या स्वप्नामध्ये आपले पित्र जे असतात ते येतात, तर ते काय संकेत देतात, तो कुठला संकेत असतो, हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या दिवशी श्राद्ध घालतो तर पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी आपण श्राद्ध घालत असतो, अशा वेळी आपण आपल्या पितरांसाठी जेवण ठेवत असतो. आता कावळा जो असतो तो आपल्या पितरांच्या स्वरूपामध्ये आपल्या घरी येऊन जेवत असतो, म्हणजे आपण आपल्या छतावरती वगैरे त्यांच्यासाठी नैवेद्य जो असतो, खीरपुरी असेल, खीर चपाती असेल, किंवा मग भात वगैरे जे जेवण आपण बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य जो आहे तो आपण आपल्या पितरांना दाखवत असतो. अशावेळी कावळ्याने जर ते अन्न उचललं तर आपले पितर जे आहे ते संतुष्ट आहे असं मानलं जातं. परंतु एखादा कावळा येतच नाही आपल्या घरावरती, किंवा मग आला तरीसुद्धा तो ते अन्न ग्रहण करत नसेल, तर अशा वेळी असं मानलं जातं की आपले पितर कुठेतरी प्रसन्न नाही आहेत. जर आपल्या घरावरती जेव्हा आपल्या छतावरती कावळा येऊन बसतो आणि तो आपले आपण दिलेलं जेवण जे आहे किंवा खीरपुरी असेल जे काही आपण पितरांसाठी बनवत आहोत, तर त्या गोष्टी जर ते ग्रहण करत असतील तर तो शुभ संकेत आहे. आणि असा कावळा आपल्या घरावरती येऊन बसणं हे सुद्धा कुठेतरी भरभराटीचं लक्षण मानलं जातं, कारण आपण आपल्या पितरांसाठी जी सेवा करत आहोत ती पितरांनी स्वीकार केलेली आहे आणि याच्यामुळे आपल्या घराचे पितृदोष जे आहे ते नष्ट होणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या घराला सुखशांती, समाधान आणि भरभराट मिळणार आहे असा त्याचा संकेत असतो. जर घरासमोर येऊन बसलेल्या कावळ्याच्या चोचीमध्ये जर काडी असेल तर तो धनलाभ होण्याचा संकेत आपल्याला मिळत असतो. कावळ्याच्या चोचीत जर फूल किंवा पान असेल तर पितरांकडे जी मनोकामना आपण मागतो ती आपली पूर्ण होत असते. अशा वेळी आपण हात जोडून आपला जेव्हा आपल्याकडे बघा, जेव्हा आपण पितरांसाठी जेवण देतो किंवा मग कावळ्यासाठी जेवण देत असतो तेव्हा आपण त्याला हातसुद्धा जोडत असतो. परंतु जेव्हा तुम्हाला असा कावळा जर चोचीमध्ये फूल, फुलाच्या पाकळ्या किंवा मग काहीतरी वस्तू घेऊन, पान वगैरे अशा वस्तू घेऊन जर आढळला तर आपण त्याच्याकडे आपली मनोकामनासुद्धा मागायची आहे, हात जोडायचे आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे, कारण ते आपले पितर असतात आणि ते आपली मनोकामना पूर्ण हो करतात असा एक संकेत त्यातून मिळत असतो. जर आपल्या घराजवळ कुठे कावळा धुळीने वाकलेला, म्हणजे धुळीमध्ये खेळत असलेला जर आपल्याला दिसला तर हे सुद्धा एक धनलाभ होण्याचे संकेत असतात. कावळा अन्नधान्याच्या ढिगाऱ्यावर जर बसलेला असला तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल असा त्याचा एक अर्थ असतो. आणि त्याचबरोबर बघा, अन्नधान्यावरती कावळा असेल तर तो तिथून अन्नधान्य खातोसुद्धा आणि त्याच्यामुळेसुद्धा आपले पितर जे असतात ते खुश होतात, आपल्याला चांगले आशीर्वाद मिळतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि धनधान्याची नेहमी आपल्या घरामध्ये भरभराट राहते. बऱ्याच वेळा रस्त्याने जर आपण जात असाल किंवा मग घरी तुमच्या गायी असतील किंवा मग तुम्ही जर गायीच्या किंवा मग डुकराच्या पाठीवर कावळा बसलेला दिसला तर तो सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो. आता तुम्ही म्हणाल की गायीच्या पाठीवर बसलेला कावळा ठीक आहे की शुभ संकेत आहे, परंतु डुक्कर जे आहे त्याला आपण वेगळा प्राणी मानतो, म्हणजे गाय जशी पवित्र मानतो तसं आपण डुक्कर मानत नाही. परंतु बघा, डुक्कर सुद्धा विष्णू स्वरूप मानलं जातं आणि याच्यामुळे जर याच्या पाठीवर जर कावळा आपल्याला रस्त्याने कुठे बघायला दिसला, म्हणजे बसलेला दिसला, तर अशा वेळी हा सुद्धा आपले चांगले दिवस सुरू होण्याचा एक संदेश असतो आपल्यासाठी किंवा मग संकेत असतो. अजून असा एक संकेत आहे की बघा, पिंपळाचं झाड जे असतं ते सहजासहजी कुठे उगतं असं नाही, म्हणजे मंदिरांमध्ये वगैरे आपण पिंपळाचं झाड जे आहे ते उगलेलं दिसतं आपल्याला किंवा मग घराजवळही उगलेलं दिसतं,
परंतु जर पितृपक्षामध्ये अचानकपणे आपल्याला पिंपळाचं झाड आपल्या घराजवळ उगलेलं दिसलं, तर अशावेळी आपले पितृ जे आहे ते आपल्या आजूबाजूला आहे हा त्याचा संकेत असतो. कारण पिंपळाचं झाड जे आहे त्याच्यावरती पितरांचा वास असतो आणि त्या आपल्या घराजवळ अचानकपणे उगवणं म्हणजे पितृ जे आहे ते आपल्या आजूबाजूला आहेत आणि ते आपल्यावरती संतुष्ट आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये काहीही कारण नसताना लाल मुंग्या जर आपल्या घरामध्ये आल्या तर तोसुद्धा पितृ आपल्या घरामध्ये वावरत आहेत असा एक संकेत असतो. याच्यामुळे जर तुमच्या घरामध्ये लाल मुंग्या आल्या तर अशा वेळी त्यांना हुसकवून लावू नका, किंवा मग त्यांच्यासाठी आपण बघा जे खडू वगैरे वापरतो तर ते वापरू नका. त्यांना पीठ, साखर किंवा मग असे वेगवेगळे आपण उपाय करत असतो, असं म्हणतात ना की पीठ टाकलं की मुंग्या निघून जातात, तर अशा पद्धतीने त्यांना आपण प्रसन्न करून घ्यायचं असतं. अशा वेळी लाल मुंग्या आपल्या घरामध्ये आल्या तर त्यांना आपण मारण्याचा प्रयत्न करू नका, किंवा मग खडू वगैरे लावण्याचा प्रयत्न करू नका. आणि जे पिंपळाचं झाड जर आपल्या घराजवळ उगवलेलं असेल तर त्याचं काय करायचं, पितृपक्षापर्यंत ते तसंच ठेवायचं. त्याच्यानंतर आता तुम्हाला पिंपळाचं झाड घराजवळ नको असेल तर अशा वेळी तुम्ही ते झाड जे आहे ते एखाद्या देवस्थानी किंवा मग एखादं मंदिर असेल तर त्या ठिकाणी व्यवस्थित असं उपटून घेऊन जायचं आणि त्या देवस्थानी तुम्ही ते झाड जे आहे ते लावू शकता. आणि बघा, पितृ जर आपले प्रसन्न असतील आपल्यावरती तर पितृपक्षामध्ये आपल्याला पूर्वजांची स्वप्नसुद्धा पडतात, म्हणजे हसणारे चेहरे जे आहे ते आपल्याला दिसतात, आनंदी चेहरे जे आहे ते आपल्याला दिसतात. जुने फोटो, पत्र किंवा मग जुन्या वस्तू आपल्याला एकत्र दिसणं हा सुद्धा कुठेतरी पितृ आपले एकत्र असल्याचा, म्हणजे आपल्या जवळ असल्याचा एक संकेत असतो. वातावरणामध्ये अचानक बदल होणं किंवा मग एखादी नैसर्गिक घटना घडणं, किंवा मग बघा संध्याकाळच्या वेळी आपण आकाशाकडे बघत असताना, म्हणजे आपण जेव्हा रिकामे बसलेलो असाल अशावेळी जर एखादं नैसर्गिक चित्र तयार होणं आणि ते आपल्याला खूप भावणं हा सुद्धा एक कुठेतरी आपले पितर जे आहे ते आपल्यावरती प्रसन्न असल्याचा आणि आपल्या आजूबाजूला असल्याचा एक संकेत असतो. त्याच्यानंतर काळे कुत्रे पितरांचे संदेशवाहक मानलं जातं. आणि असे कुत्रे, काळे कुत्रे जर आपल्याला भेटलं किंवा मग दिसलं, जसं की आपल्या परिसरामध्ये कुठेच काळे कुत्रे फिरत नाही किंवा नाही येत आपल्याला माहीत राहतं साधारणतः, आणि जर अचानकपणे पितृपक्षामध्ये आपल्याला काळे कुत्रे दिसू लागले तर समजून जायचं की आपले पूर्वज जे आहेत ते आपल्या आजूबाजूला आहेत आणि हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना पितृपक्षामध्ये स्वप्नसुद्धा पडतात, तर हा अर्थ काय असतो, पितृपक्षाच्या काळामध्ये स्वप्नामध्ये तुम्हाला जर पूर्वज आपल्याकडे हात पुढे करताना दिसले तर हे खूप शुभ लक्षण मानलं जातं, म्हणजे आपले पूर्वज आपल्यावरती खुश आहेत असं मानलं जातं. आणि यामुळे आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी, संकटे ज्या आहेत ते पूर्वजांच्या आशीर्वादाने लवकर संपणार आहेत. स्वप्नात आपले पूर्वज जर शांत दिसत असतील तर तुमच्या कुटुंबामध्ये आणि वैवाहिक जीवनात सुखशांती हवी आहे. अशा स्थितीत पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षामध्ये आपण धार्मिक पूजा करावी, श्राद्ध करावं, तर्पण करावं, पिंडदान करावं हे संकेत आपल्याला मिळत असतात. पितृपक्षामध्ये पूर्वज तुम्हाला जर मिठाई खाऊ लागले आणि असं स्वप्न जर तुम्हाला पडत असेल की पूर्वज आपले मिठाई खात आहे तर हे अतिशय शुभ संकेत मानला जातो, म्हणजे पूर्वज आपल्यावरती आनंदी आहे आणि ते लवकरच आपल्यासाठी नवीन एखादी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. केस विंचरताना जर आपल्याला एखादे पूर्वज केस विंचरताना दिसले तर अशा वेळी ते आपल्या अडचणी आणि संकट यांच्यापासून मुक्तता करणार आहेत. पितृपक्षामध्ये असे स्वप्न पडणं सुद्धा शुभ मानलं जातं. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.